ಮತ್ತು ಬೈದ ಕಡೆ रौप्य महोत्सवी सांगता समारंभाच्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आपण करीत आहोत. दीप प्रज्वलनाने आणि फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. विचारपीठावरील सर्व मान्यवरांना नम्र विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि फोटो पूजनाने या सांगता समारंभाची सुरुवात करावी. माननीय खासदार शरदचंद्रावजी पवार, माननीय मल्लिकार्जुन खरगे, माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण साहेब, माननीय खासदार श्रीनिवास पाटील, माननीय बाळासाहेब थोरात सर, माननीय जयंत पाटील साहेब, माननीय सतेज पाटील, माननीय शंभूराज देसाई साहेब, माननीय विश्वजीत कदम साहेब, माननीय डॉक्टर दिलीप म्हैसेकर, माननीय आमदार मोहनराव कदम, माननीय सुमनताई पाटील यांच्या सुख हस्ते दीप प्रज्वलन आणि फोटो पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे. विचारपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती, आपण आसनस्थ व्हावं. सर आले त्या व्हॉट्सअप पोहोचलेले आहेत. इथे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या BHMS मध्ये प्रथम 5 क्रमांकामध्ये उत्तीर्ण येऊन ते गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय, आज ज्याचा सत्कार होणार आहे हे ग्रामीण भागातील विद्यार्थिनी अनुजा बंड, शेतकऱ्याची मुलगी, तिने एक मात्र असा विक्रम साहेब केला, सातत्यानं प्रत्येक वर्षी ती पहिल्या 5 मध्ये यायची, प्रत्येक विषयामध्ये तिनं गोल्ड मेडल मिळवले आणि प्रथम ते फायनल इयर जे BHMS जो एव्हरेज काढला जातं त्यामध्ये 54 कॉलेजमध्ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पहिली आली. अशा पद्धतीनं हा एक गुणवत्तेचा विकास आमचा सुरू आहे. मग बीएड कॉलेज, एड कॉलेज, फार्मसी कॉलेज, आमचं केम्ब्रिज स्कूल असेल, स्टेट बोर्ड असेल, केम्ब्रिज स्कूल सहयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल ज्याचं नामकरण होणार आहे ते असेल, CBSE स्कूल असेल, या सर्व कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी गुणवत्तेमध्ये मुलं आणि मुली येत आहेत, गोल्ड मेडल मिळवत आहेत, शिक्षणाबरोबर वर्षानंतरही संसदेच्या उत्साहाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी रावजी पवार यांचा स्वागत आणि सत्कार माननीय पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होत आहे. टाळ्यांच्या कडकडाटात आपण सर्वांनी हा सत्कार सोहळ्यासाठी माननीय गवर्नमेंट मीटिंग आवर्ती रूप आयका संपूर्ण वर्ष मीटिंग.